आज जबरदस्त सुरुवात करून देतोय आपल्या टीमला. प्रथमेश जेएमसीसी कडून नवीन फलंदाज आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. नॉन स्ट्रायकर बॅटरला मात्र थांबवलं, अडवलं, धाव घेण्यासाठी मात्र मनाई केली. डॉट बॉल. आणि या वेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूवर आले, फ्रंट फुटवर येऊन अगदी चांगल्या फुटवर्क सोबत मात्र चोरटी धाव घेत प्रथमेशने आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडले. एक गडी बाद एक धाव. जेएमसीसी अर्थात जय मल्हार क्रिकेट क्लब आणि विरोधात शिवडीची दुर्गा माता या दोन संघांमध्ये चालू झालेला हा सामना क्रमांक 5. स्क्वेअर कटचा प्रयत्न होतोय. सिंगल धावेसाठी मात्र त्या ठिकाणी मागणी करतायत. वैयक्तिक धावांचं खातं दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज प्रथमेशने सुद्धा उघडलं होतं. आणि आता मात्र आपण दुसऱ्या बाजूने बघतोय ते फलंदाज शफिकला. ड्राईव्ह केलं अरब रेस्टॉरंटच्या बॅनरच्या दिशेने बॉल चाललाय. अरब रेस्टॉरंट्स आपल्या शिवडी परिसरातील एक नावाजलेलं फॅमिली रेस्टॉरंट आहे. खूप चांगलं सहकार्य गेल्या 3 वर्षांपासून मात्र अरब रेस्टॉरंट यांचं सुद्धा या साईराज प्रीमियर लीगला मिळतंय. IB7 ऑप्टिकल्स, IB7 परफ्युम्स, शिवडी नर्सिंग होम, सोबतच शिवडी स्वीट अँड बेकरी. आणि या वेळेला आणखीन एक विकेट पटकावण्याची संधी. शफिकला माघारी पटकावं लागेल. वा एक रुपयाचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला जातोय. जरा खेळाडू कक्षात बसून घ्या प्लीज. पाठीमागे जे खेळाडू आहेत शफिक भाई, डगआउट में जाकर बैठी आणि रेलिंग्स वरनं थोडंसं वजन कमी करा. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला रेलिंग्स वरचं वजन थोडं कमी करा. प्रेक्षकांना विनंती आहे. शनिवारची रात्र आहे, क्रिकेटचा हा खेळ मात्र या शनिवारच्या रात्रीचा आनंद द्विगुणित करतोय. आणि तीन स्टंपिंग साठी योगेश रोगे यांना 500 रुपये रोख रक्कम. आता मात्र नवीन फलंदाज प्रथमेश ही बाद होऊन माघारी परतलंय. त्याच्या जागेवरती मात्र आता नवीन फलंदाजांची जोडी आहे, बरकत आणि बरकत सोबत हुसेन. हुसेन आणि बरकत जेएमसीसी विरुद्ध शिवडीची दुर्गा माता या दोन संघांमध्ये चालू झालेला हा सामना क्रमांक 5 आपण बघतोय. एक मिनिट मॅच थांबवा. स्टंप व्यवस्थित करा पंच, स्टंप व्यवस्थित लावायचे. आणि दरम्यान आज आपल्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री दिनेशजी दहिबाते यांचं सुद्धा आमच्या मैदानावरती शुभागमन झाले. मी सन्माननीय दिनेशजी दहिबाते साहेब यांचं सुद्धा साईराज मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय श्री दिनेशजी दहिबाते. हार्दिक स्वागत असेल सन्माननीय श्री दिनेशजी दहिबाते साहेब यांचं. इकडे मात्र आणखीन एक विकेट पटकावण्याची संधी. पंचांचा निर्णय जाणून घेऊया काय येतोय. पंच यश यादव
पंचांनी नॉट आउट घोषित केलंय आणि ओव्हरथ्रोमुळे चौकारात बॉल गेलाय. एकूण 5 धावा मिळतील. एमसीसीच्या डगआउटमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. स्वीप करण्याचा प्रयत्न या वेळेला पायाचा वेध घेतोय, परंतु एक धाव पूर्ण होते या वेळेला. योगेश रोगे जबरदस्त विकेट किपिंग केली आपल्या टीमसाठी. शिवडीची दुर्गा माता या वेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त विकेट किपिंग, परंतु पंचांकडून मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा इकडे कळवला जातोय. एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. आणि या वेळेला मात्र धाव घेण्याची कोणतीही गरज त्या ठिकाणी समजली नाहीये. फलंदाज मात्र थोडासा चतुर आहे. जसं पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवतोय. धाव घेण्या अगोदर मात्र स्वतःला थांबवलं. इथे मात्र एक एक्स्ट्रा रन मिळेल. यश यादव पंचांच्या भूमिकेतून मात्र तटस्थ अशी पंचांची भूमिका त्यांनी आज दिवसभर पार पाडली आहे कालच्याही सत्रामध्ये. आणि इकडे मात्र क्लीन बोल्ड. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. ओव्हरची समाप्ती इकडे मात्र झालेली आपल्याला बघायला मिळते. 4 गडी बाद, 2 ओव्हर नंतर 12 धावा. बघा, सुरुवात विकेटने जरी झाली असली ना तरी अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजून जर 12 धावा जरी आल्या ना तर एक चांगली फायटिंग स्कोर त्या ठिकाणी मात्र नक्कीच उभारली जाऊ शकते जेएमसीसीकडून. आणि तसं बघायला गेलं तर मगाशी जेएमसीसीने एक सामना 4 चेंडूत 2 धावांवर आणला होता, त्यामुळे गोलंदाजी आणि फिल्डिंग जेएमसीसीची ही तितकीच मजबूत आहे. त्यामुळे इतक्या सहजासहजी आपण मात्र त्या ठिकाणी आत्मविश्वास खचून चालणार नाही हे जेएमसीसीला ओळखावं लागेल. कुठेतरी मात्र शेवटीची दुर्गा माता संघ या मॅचवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु तिकडे मात्र जर विकेट तुम्ही पटकावत आहे तर तिकडे तुम्हाला धावाही रोखायचे आहेत. हेही कुठेतरी शेवटीची दुर्गा माता टीमच्या खेळाडूंना लक्षात घ्यावं लागेल. ओव्हरथ्रोमुळे एक चौकार मिळाला, त्यामुळे संघाची धावसंख्या मात्र 8 जाऊन पोहोचली. त्यानंतर मात्र सिंगल डबलसोबत 12 धावा, आत्तापर्यंत 13 धावा टीमच्या स्कोरकार्डवरती आहेत. अजून 10-12 धावा जरी या 12 बॉलमध्ये आल्या ना तरी एक चांगला स्कोर मानला जाईल, एक सुरक्षित स्कोर मानला जाईल. पुश केला चेंडू, इथे मात्र एक धाव पूर्ण. तर मनोहर शेठ मुकल, सिद्धिविनायक केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून या स्पर्धेला झालेल्या सहकार्याबद्दल आम्ही आत्तापर्यंतचे मला वाटतं सगळ्यात यंग केबल ऑपरेटर म्हणून आपण त्यांची ओळख पटवून देऊ शकतो.
सुपर मॅच. जेएमसीसी वर्सेस शिवडीची दुर्गा माता. ओ यावेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत, आणखीन एक संधी आहे, परंतु फलंदाज चपळ क्विक. खूप धन्यवाद. तसेच दरवर्षी मॅन ऑफ द मॅच चे प्राइज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित असतात ते आमचे मित्रवर्य विजय कुंडले यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. रामचंद्र माने यांना विनंती करतो आपण विजय कुंडले यांचा देखील सन्मान करायचा. सामनावीरासाठी मात्र एक विशेष बक्षीस असतं दरवर्षी, श्रद्धा सबुरी अगरबत्ती अँड परफ्युम्स यांच्या माध्यमातून. आणि यावेळेला निर्णय, बॅटर आउट. विकेट येते, काही वेळेला विकेट येते तर काही वेळेला धाव येते. या मॅच मध्ये आता एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हाइट बॉल. आज शिवडीची दुर्गा माता या टीमला या ठिकाणी समर्थन देण्यासाठी कोण कोण आले एकदा जोरदार आवाज होऊन द्या शिवडीच्या दुर्गा मातेच्या समर्थकांकडून. म्हणजे बरेच सपोर्टर दिसत आहेत. आणि समोर आपण जर पाहिलं तर गतवर्षीच्या हंगामाची अंतिम विजेती टीम आहे जय मल्हार क्रिकेट क्लब कडून. कोण कोण आले हा सामना बघण्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा तिकडे मोजके 3-4 प्रेक्षक आहेत जे जय मल्हार क्रिकेट क्लबला सपोर्ट करण्यासाठी आलेत. जरा हात पाठी घ्या, हात पाठी घ्या. आम्हाला समजलं तुम्ही जय मल्हार कडून आलेले आहात. जबरदस्त फटका इकडे बघायला मिळेल. मोठ्या फटक्याची गरज आहे जय मल्हार क्रिकेट क्लबला या मॅच मध्ये. मात्र जर कमबॅक करायचं असेल, एका चांगल्या स्थितीमध्ये धावफलकाला घेऊन जायचं असेल, तर एखादा मोठा फटका या शेवटच्या ओव्हर मधून येणं आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड वरती मात्र धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 18 धावा. 6 विकेट्स जरूर गमावलेत परंतु 18 धावा जमवलेत. काय घडलं, या बॉलवर आली विकेट. आणि शिवडीची दुर्गा माता या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार पाडावं लागणार आहे.
पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालेला आपण बघितला. सेकंड इनिंग मधून मात्र आता शिवडीची दुर्गामाता टीम कडून दुर्गेश आणि अजय सलामीचे ऍज इट इज दोन फलंदाज मैदानावर दाखल झाले. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक दिसतायत आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये. एक मोठा प्रेक्षक वर्ग आज मात्र गेली कित्येक वर्ष ही साईराज प्रीमियर लीग अशाच प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीमध्ये पार पडते. प्रेक्षकांना विनंती, आपण स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. एकोणीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक सहा बॉल मध्ये जर तीन चौकार आले तर विजय कुंडले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचं पारितोषिक. असे विशेष पुरस्कार बरेच येतील या सामन्यामध्ये, कारण शिवडीच्या दुर्गा मातेचा हा सामना आहे आणि विरोधात मात्र जय मल्हार क्रिकेट क्लब जो गतवर्षीचा मागील हंगामाचा विजेता संघ आहे. इकडे मात्र चोरटी धाव घेण्याचा संधी प्रयत्न मात्र यशस्वी केलाय दोन्ही फलंदाजांनी. अजय आणि दुर्गेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करतोय प्रथमेश. पहिली मेडन ओव्हर सुद्धा प्रथमेशनेच हाताळली आहे आणि त्या मेडन ओव्हर मध्ये 4 विकेट सुद्धा त्याने पटकवले होते. टॅप करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू इकडे हाताळला गेला प्रथमेशकडून. चांगल्या लेंथ वरती मात्र पिचिंग केली, चेंडूला जास्त उसळी देत नाहीये प्रथमेश, जेणेकरून फलंदाजांना बीट करता येईल याकडे मात्र त्यांचं जास्त लक्ष आहे. ओहो सुंदर फटका आहे. डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. साईराज प्रीमियर लीग साईराज कलाक्रीडा महोत्सव 2024 पर्व 8 आपण बघत आहात आणि या वेळेला मात्र सरळ बॅट फटका सजवलाय. डिक्लेअर मध्ये जाईल, हाताला लागतो चेंडू प्रथमेशच्या. एकेरी धाव मात्र मिळतीय. एकेरी धावेसोबत मात्र संघाचं धाव फलक पोचलंय ते 4 धावांवर. पहिल्या षटकातून प्रथमेश विरुद्ध अजय दोन्ही कसलेल्या खेळाडूंमधला हा सामना आपण बघतोय. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला, लॉंग ऑफ क्षेत्राकडे मात्र जात असताना संतोष पोटले यांचा जो बॅनर आपल्याला दिसतोय, संतोषी आर्ट्स आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वस्त्रालंकार, आमच्या आयोजन समितीचे लाडके बंधुतुल्य मित्र, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक, ज्यांचा आज वाढदिवस आहे, संतोषजी पोटले त्यांच्या बॅनरवर जाऊन लागलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. आज या साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित साईराज प्रीमियर लीगद्वारे आम्ही संतोषजी पोटले यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चांगली फाईट होईल त्यात मात्र तीळ मात्र ही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ साईराज प्रीमियर लीग चा आनंद लुटायला कृपया व्यासपीठ. इकड्या वेगळ्या वर्णावरती जाणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. अजूनही मॅच मध्ये जिंकणार कोण हे सांगणं थोडंसं कठीण आहे. राऊंड विकेट आहे गोलंदाज, इथे मात्र बॉल गॅपमध्ये जातोय मोकळ्या जागेत, मात्र एक सिंगल धाव घेतली जाते फलंदाज दुर्गेश. रोशन, खासियत देखील आहे लो स्कोरिंग मॅच आणि जेव्हा अशा डिसाइडिंग मॅच असतात तेव्हा लो स्कोरिंग मॅच नेहमी या मैदानात आपण
चुरशीजीत आलेली बघितली. होय नक्की चांगल्या चांगल्या मॅचेस, परंतु इथे अजय ऐनारकर ओ हो वा. अजय ऐनारकरने आता मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, अजून 8 धावांची आवश्यकता, परंतु या वेळेला फटका फसलाय. स्विंग अँड मिस, थोडस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाकडून ही पाहायला मिळते. हुसेन इकडे आणखीन एक रन दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात मात्र माघारी परततोय अजय. आणि इथे मात्र एक धाव घेतली आहे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, मात्र अजयने तिकडे थांबवलं दुर्गेशला. गोपाल गोपाला गोपाला थांबा जरा, हॅलो नावाची दुरुस्ती इकडे आम्ही करतोय, रुको जरा सबर करो, नाव अपडेट होईपर्यंत त्या ठिकाणी थोडीशी चुकी आमच्याकडून झाली आहे. गोपाल आहे मैदानामध्ये, तिकडे मात्र सोबत आहे अजय. धावसंख्या झाली आहे 13 धावा, अजूनही 6 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये, म्हणजे आता दुप्पट चेंडू आहेत आणि निम्म्या धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 6 धावा, 6 धावा 12 चेंडू. आज पुरुष प्रेक्षक वर्गासोबतच आपण महिला प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेला पाहू शकता, उपस्थित असलेला पाहू शकता. आज आपल्या घरातला एखादा भाऊ मैदानामध्ये खेळतोय, त्याचा खेळ बघण्यासाठी बऱ्याच महिला इकडे जमा झालेत. मला वाटतं काहींचे अहो सुद्धा मैदानामध्ये खेळत असतील. सोडून दिलेला चेंडू आहे, व्हाइट बॉल इकडे मात्र पंचांकडून आलाय. इकडे बघा आपण लहानापासून थोरापर्यंत आज मैदानावरती गर्दी करतोय, हीच खासियत राहिली आहे साईराज मित्र मंडळाच्या या आयोजनाची. प्रत्येक जण आज आपल्या कामातला वेळ काढून आपल्या घरातली कामं एका बाजूला ठेवून थोड्या वेळासाठी का होईना, परंतु मैदानावर ही स्पर्धा पाहण्यासाठी नक्की उपस्थित राहत असतो. आणि त्याबद्दल उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक आमच्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. एका चांगल्या प्रेक्षक वर्गामुळे स्पर्धेला 4 चांद लागत असतात. प्रेक्षक जे टाळ्या वाजवतात, प्रेक्षक ज्या पारितोषिकांच्या घोषणा करतात, त्यामुळे मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं, त्यांना उत्साह मिळतो आणि मॅच खेळण्याची एक वेगळी मजा असते ज्या वेळेला मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग मैदानावरती उपस्थित असतो. आणि तसाच एक मोठा प्रेक्षक वर्ग या साईराज प्रीमियर लीगला गेल्या 7 पर्वांपासून या 8व्या पर्वामध्येही लाभलाय. इथे मात्र बॉल विकेट किपर गॅदर करू शकलेला नाहीये, रन घेण्याचीही संधी कुठे मिळत नाहीये. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, ओव्हरमधून मात्र 3 चेंडू पूर्ण झाले, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. आणि या वेळेला गॅप मध्ये फटका चाललाय, एकच धाव, खोदा पहाड निकला चुहा. तिकडे हात आतमध्ये घ्या, लाखनबाई जर आपला हात आतमध्ये घेतला तर बरं होईल. ओ या वेळेला मात्र टॅप डिक्लेअर मध्ये जाईल चेंडू, सुंदर फटकेबाजी अजय ऐनारकर. आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर गोपाल
येलो टी शर्ट आपण आपला हातात मध्ये घ्या. आता मात्र या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय शिवडीची दुर्गा माता हा संघ. सहा चेंडू शिल्लक आहेत, अवघ्या दोन धावांची आवश्यकता आहे. परंतु दोन्ही टीमला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. नवीन गोलंदाज शफिक येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर अजय, अजय मात्र या मॅच मध्ये अजयच राहिलाय नावाप्रमाणे. आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला इकडे मात्र आपल्या टीम साठी अजय आयनरकरने. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे शिवडीची दुर्गा माता या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. कॅमेरामन आपण आमच्या प्रेक्षकांकडे सुद्धा नंतर कॅमेरा जाऊ द्या. आणि इथे रन आउट होतोय फलंदाज गोपाल. बॅक टू दी पवेलियन. अजून एक बॉल वाट पाहावी लागेल. एका धावेची आवश्यकता आहे. कोणाच्या बॅट मधून येणार ती एकेरी धाव. स्ट्राइक वर आहेत अजय ऐनारकर. वन मॅन शो आज बॅटिंग केली आहे अजयने. जय मल्हार क्रिकेट क्लब या संघासमोर आज आपला सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केलाय अजयने. सुरुवातीपासून ओपनिंगला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर वैयक्तिक 12 धावांवर बॅटिंग करतोय. परंतु या 12 धावा तुम्हाला जरी कमी वाटले असल्या तरी 4 ओव्हरच्या या छोट्याशा आकाराच्या मैदानामध्ये वैयक्तिक 12 धावा बनवणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे अजयची बॅटिंग आवडली असेल तर अजयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ते सुद्धा जय मल्हार क्रिकेट क्लब सारख्या एका बलाढ्य संघासमोर. आणि या बॉल नंतर या मॅचचा विजेता ठरलाय दुर्गा माता.